केम छो वरळी हे स्लोगन आठवत आहे. मागच्या निवडणुकांमध्ये ज्या वेळेला शिवसेनेचे तत्कालीन अखंड शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना राजकारणात उतरवण्याचा जो काही घाट घातला गेला आणि त्यांना थेट मुख्यमंत्रीच बनवायचं होतं, पण मुख्यमंत्री बनण्याआधी तो किमान आमदार असावा लागतो हे भान असल्यामुळं आणि म्हणे त्यांना देवेंद्र फडणवीस हे काही काळ त्यांचे शिष्य बनवणार होते, तयार करणार होते आणि मग भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार होते आदित्य ठाकरे. आता ज्या युवकाच्या मनात डोक्यात पेज 3 लाईफ कल्चर जे आहे त्याला आपण मुंबईतलं नाईट लाईफ म्हणतो, या नाईट लाईफबद्दल आकर्षण आहे, नाईट लाईफमध्ये हा रमलेला असतो. आता त्या अनुषंगाने काही घटना घडल्या, दिशा साली यांच्या बलात्काराची, त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येची, ज्याला आत्महत्येचं स्वरूप दिलं गेलं आहे आणि हा जो काही घटनाक्रम आहे तो सगळा कोविड काळात घडलेला आहे. जे कोविडचे निर्बंध हलकेसे शिथिल झाले होते त्या काळात ही बड्या घरातली जी काही मंडळी आहेत त्यांची जी काही शेंडेफळं आहेत ती ज्या पद्धतीनं मुंबईत धुमाकूळ घालत होती. आता मातोश्रीवरची ही दोन भावंडं, एक कुठे तर दिनो मोरिया आणि सगळी जी गँग आहे त्यांच्यासोबत खारदांडा जुहू या भागात काय त्यांच्या पार्ट्या चालत होत्या ते त्यांनाच ठाऊ. तर दुसरा जो धाकटा विवियन रिचर्ड आहे तोही वरळीच्या कुठल्या तरी पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये मैत्रिणींसह जवळपास 1.25 लाखाचं बिल बनेपर्यंत दारू आणि इतर सगळ्या गोष्टी यांचा मनसोक्त समाचार घेताना आपण पाहिलेलं आहे. त्या बातम्या सोशल मीडियावर आल्या, मेनस्ट्रीम मीडियात आल्या, हॉटेलच्या बिलांच्या प्रतीसह सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत, तरी यांना फरक पडला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या खाजगी बाबी म्हणून आपण सध्या दुर्लक्षित करूया, पण जिथे एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकांशी संबंध येतो त्या वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तेव्हा त्या वरळीच्या आसपास जे महत्त्वाचे रस्ते आहेत जिथून मुंबईतले जवळपास 90-95% लोक जे उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत दररोज प्रवास करतात नोकरीसाठी व्यवसायासाठी, त्यांच्या गाड्या तिथून पास होत असतात, या सगळ्यांना प्रकर्षाने दिसावेत, ठळकपणे दिसावेत असे मोठमोठे होर्डिंग लागले होते आणि त्या होर्डिंगवर लिहिलं होतं केम छो वरळी. वरळी म्हणजे खऱ्या मुंबईचा एक भाग आहे. खरी मुंबई मी असं यासाठी म्हणतो आहे की ज्या 7 बेटांची मिळून ही मुंबई तयार झाली त्यातलं एक बेट हे वरळी बेट आहे आणि या वरळीवर पहिला अधिकार जर कोणाचा असेल तो इथल्या भूमिपुत्र कोळी आगरी बांधवांचा. आणि हेच मराठी बांधव, हे मराठी लोक हे खरे मुंबईकर आहेत. आता या मुंबईतल्या वरळीसारख्या वरळी महालक्ष्मी या सगळ्या परिसरात आज मराठी माणूस शोधायला गेलात तर कदाचित तुम्हाला कष्ट पडतील, इतकी बिकट अवस्था झालेली आहे. उंची टोले जंग टॉवर्स उभे राहिले आणि त्या टॉवर्समधल्या एक एक फ्लॅटची किंमत 18 ते 20 करोड रुपये. आणि मराठी माणसाने आयुष्यभर मेहनत केली तरी 1 करोड रुपये त्याच्या बँक खात्यात जमा होणं हे फार दुरापास्त दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. हे तुमच्या आमच्यासारख्या मराठी माणसांना याचा अनुभव आहे. 1 लाखभर रुपये जरी आपल्या खात्यामध्ये जमा झाले तर आपण खुश होतो, करोड रुपये तर आयुष्याची एक आयुष्याचा मोठा टप्पा असतो, एक स्वप्न असतं मराठी माणसाचं करोडपती व्हायचं, पण तो काही सरणावर जाईपर्यंत ते स्वप्न पूर्ण होत नाही. बहुधा अनेक मराठी लोक व्यवसाय उद्योग करून श्रीमंत झालेत, करोडपती झालेत, तो भाग वेगळा. सर्वसामान्य भूमिपुत्र मराठी माणूस मुंबईतला जो आज या दक्षिण मुंबईतून हाकलला जाऊन त्याला धक्के मारून मारून त्याला वसई विरारला पाठवला आहे आमच्यासारखा. काही लोक नालासोपऱ्यात राहतात, काही कल्याणला गेलेत, काही डोंबिवलीत राहतात, त्याही पुढे अगदी वासिंदपर्यंत आमचे मराठी लोक जाऊन स्वस्तातल्या घरात राहतात कारण तेच परवडतं. मग तो वेदनादायी प्रवास, जीवघेणा प्रवास लोकलचा करत ते दक्षिण मुंबईत नोकरीला येतात. हे चित्र बदलण्याचं काम ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांनी
आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून सुरू केलं होतं, त्यासाठीच त्यांनी शिवसेना नावाची संघटना काढली होती की मराठी माणसाला इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि हाच त्यांच्या त्या संघटनेच्या स्थापनेमागचा मोटो होता, ध्येय होतं. ते सगळं बाजूला सारलं गेलं. आज मराठी माणूस कुठे कोणाड्यात कोपऱ्यात फेकला गेला आहे, कारण मराठी माणसाची किंमत उरलेली नाही मुंबईत, कारण तो आता अल्पसंख्य झाला आहे, त्याच्या मतांचा टक्का घसरला आहे आणि त्यामुळे मराठी माणसाला किंमत नाही. आता ही जी काही शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची राहिलेली नाही, ती झाली उबाटा शिवसेना. आता या उबाटा शिवसेनेची ध्येयधोरणंही बदलली आहेत. त्यांना त्यांच्या घरात हिरवे नाग वळवळलेले चालतात, त्या नागांना ते दूध पाजतात, नागपंचमी साजरी करतात. हा तर आत्ताचा अलीकडचा सगळा खेळ आहे गारुड्यांचा. पण त्याआधी काय होतं, वारंवार हे परप्रांतीयांचं म्हणा किंवा गुजराती मारवाडी या सगळ्या कम्युनिटीचं म्हणा किती लांगुलचालन करत आलेत हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? अगदी सुरुवातीला उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात येऊ पाहत होते आणि त्यांनी सुरुवात केली होती, त्यांच्यावर बऱ्याच टीका व्हायच्या किंवा त्यांची तुलना व्हायची राज ठाकरेंशी थेट, त्यावेळेला त्यांनी मी मुंबईकर नावाची एक संकल्पना आणली होती. आणि या मी मुंबईकर संकल्पनेमध्ये त्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय परप्रांतीयांना गोंजारण्याचा प्रयत्न केला होता. हा झाला एक भाग. अलीकडच्या काळात 2019 आपण ते केमछो वरळीवालं प्रकरण पाहिलं. हे सगळं करून आणि त्याचसोबत त्यांनी मध्ये अजून पोळी सोडली होती, जलेबी आणि फापडा उद्धव ठाकरे आपडा. आता ही घोषणा कोणाची आहे? यांचीच. कशासाठी आहे? गुजरात्यांना जवळ करण्यासाठी. तुम्ही गुजरात्यांचे दुश्मन नाही आहात, शत्रू नाही आहात. गुजराती म्हणजे पाकिस्तानी नव्हे, हे आपलेच देशबांधव आहेत. पण ज्या ध्येयधोरणावर तुमचा पक्ष चालला होता, मराठी माणसाच्या उत्थानासाठी तुमचा पक्षाचा जन्म झाला, संघटनेचा जन्म झाला, ती सगळी ध्येयधोरणं तुम्ही बासनात गुंडाळून ठेवली. तुम्ही हिंदुत्व तर खुंटीवर टांगलेलंच आहे, त्याबद्दल मला आज बोलायचंच नाही आहे. या सगळ्या ध्येयधोरणांबद्दल आपण बोलतो आहे. मराठी माणूस त्याला केंद्रीभूत ठेवून तुम्ही जे काही करत होतात ते किती फसवं होतं, ते किती लटकं होतं, हे आता उघड होत चाललेलं आहे. आणि त्या वरळीत ज्या पद्धतीनं केमछो वरळीचे बोर्ड लागले आहे त्यावर टीकाही झाली, अर्थात ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जास्त झाली. आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एकंदरच उबाटा सेनेच्या या सगळ्या लपवाछपवीबद्दल किंवा या सगळ्या फसवाफसवीबद्दल बोलत असतात. पण मित्रो, खरं काय आहे, वरळी जिंकायची यासाठी जो काय आटापिटा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी केला, तिथल्या विरोधी स्ट्रॉंग विरोधी उमेदवाराला आपल्यात घेतलं सचिन अहिरला, त्यामुळं विरोधच संपला. आता समोर लढणार कोण? लढला तरी तो कमकुवत असणार. दुसरं म्हणजे पक्षांतर्गत जे कोणी स्पर्धक होते त्यात सुनील शिंदे होते, ते तिथले विद्यमान आमदार होते, त्यांनाही सांगितलं थांब. तिथे माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत, स्नेहल आंबेकर त्याही माजी महापौर आहेत. अशा अनेक चांगल्या ताकदवर कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जो समूह आहे तो या वरळी विधानसभा मतदारसंघात कार्यरत होता. आणि शिवसेना जर खऱ्या अर्थानं दादर, माहीम, प्रभादेवी या भागानंतर कुठे जर स्ट्रॉंग होती तर वरळीमध्ये. आणि अशा अगदी सोप्या आणि जिथे ज्याला आपण गड म्हणतो कुठल्याही पक्षाचा किंवा संघटनेचा, त्या सुरक्षित अशा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढवायला उभे राहिले आणि ते सहज जिंकून आले. पण यावेळेला वारं बदललेलं आहे हे आपल्याला जाणवतं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हे बदललेलं वारं आपण पाहिले. ज्या पद्धतीनं सुरुवातीची 2.5 वर्ष सत्तेत असताना आदित्य ठाकरे इथले आमदार हे राज्यातल्या मंत्रिमंडळात मंत्री असताना या वरळी मतदारसंघासाठी काहीच करू शकले नाहीत हे इथल्या लोकांच्या मनावर बिंबलं. दुसरी गोष्ट, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या प्रश्नांवर इतके दिवस सगळा कोलदांडा फिरवला जात होता तो म्हणजे कोस्टल रोडचे जे काही पिलर समुद्रात उभारले जाणार होते, जे काही त्यांच्या संकल्पचित्रात दाखवले गेले होते, त्या पिलर्समुळे या कोळी बांधवांच्या ज्या बोटी मासेमारीसाठी जात किंवा त्यांना आत येण्यासाठी, ज्या ट्रॉलर्सना आत येण्यासाठी जी अडचण होत होती, मासेमारीला अडचण होत होती, त्या पिलर्सची जागा काही मीटर्सने हलवणं, ते बदलणं,
हा एक प्रस्ताव तिथल्या कोळी बांधवांनी आगरी बांधवांनी आदित्य ठाकरेंसमोर ठेवला होता, पण तो आदित्य ठाकरेंनी मान्य केला नाही. कोस्टल रोड ही संकल्पना किंवा हे सगळं काही जे काही स्वप्न आहे ते आदित्य ठाकरेंचं आहे असं बोललं जातं, असेलही. मग या आदित्य ठाकरेंना त्यांच्याच संकल्पनेतल्या ह्या सगळ्या प्रकल्पाचं जर संकल्पचित्र बदलता येत नसेल आपल्या मतदारसंघातल्या आपल्या मतदारांसाठी, मग ते महाराष्ट्रभरातल्या इतर मतदारांसाठी किंवा महाराष्ट्रभरातल्या जनतेसाठी कुठला त्याग करायला तयार होते? कोस्टल रोडमध्ये यांचे किती हितसंबंध गुंतलेले आहेत, कंत्राटदारांबरोबर यांनी कसं आपली साठगाठ बांधली होती, यातून किती मालमलिदा खाल्लाय, हा एक वेगळा भाग झाला. जेव्हा यांच्या भ्रष्टाचाराचे पाडे वाचायला आपण सुरू करू तेव्हा कोस्टल रोड हा मोठा अध्याय असणार आहे त्यात, हे लक्षात ठेवा. कारण हे सगळी कल्पनाच यांची, संकल्पनाच यांची. त्यामुळं कोस्टल रोडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत. पुढची जी काही 2.25 वर्ष झाली ज्यात हा प्रकल्प आता पूर्णत्वास येतो आहे त्या दरम्यान नेमकं काय झालं आहे त्यावरही आपण बोलू, आपण कुणालाही सोडणार नाही. पण जो मोठा भ्रष्टाचार झाला आहे तो आधीच्या 2.5 वर्षात, आणि तो आपण हळूहळू प्रत्येक एक एक एपिसोडमध्ये मी तुमच्यासमोर मांडत जाणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायला इच्छुक का नाही आहेत, ते का पळत आहेत तिथून, त्यामागची ही कारणं आहेत. जसं केमछो वरळी झालं, जलेबी आणि फाफडा झालं, त्यानंतर कोळी बांधवांचा असंतोष झाला, ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जिथे आदित्य ठाकरे भरघोस मतांनी जिंकून आले होते, त्यांचं मताधिक्य जवळपास 50-60 हजाराचं होतं, ते आता त्याच मतदारसंघातून अरविंद सावंत या दक्षिण मुंबईतल्या उभाटा सेनेच्या उमेदवाराला 6,400 मतं मिळाली. मताधिक्य मिळालं, आघाडी मिळाली, पण ती फक्त 6,400 आली आहे. विरोधी उमेदवारानं म्हणजे शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी तिथे अरविंद सावंतांच्या नाकीनं वाढले होते. फक्त भायखळ्यातल्या मुसलमानांनी भरघोस मतदान केलं आणि तिथे जवळपास 84,000 आघाडी घेतली, त्यामुळे अरविंद सावंत जिंकले दक्षिण मुंबईतून. पण हा जो काही धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची जी पळापळ सुरू झाली आहे ते शेजारच्या शिवडी मतदारसंघात चाचपणी करत होते. तिथे अजय चौधरी इच्छुक आहेत पुन्हा लढायला. तिथेही काय म्हणावं तसं मताधिक्य मिळालं नाही आहे, तिथेही 15-16 हजारावर आलेली आहे गाडी. त्यामुळे शिवडीतही आता उभं राहणं कठीण झालं आहे आदित्य ठाकरेंना. कारण शिवडीत ज्या पद्धतीनं मनसे, आता मनसे जर स्वतंत्र लढली तर वरळीत मनसेचा उमेदवार म्हणजे संदीप देशपांडे, यापूर्वी मी असा त्यांचा उल्लेख केला होता की संदीप देशपांडे वरळीतून मनसेचे उमेदवार असतील, तर मोठा गजब झाला होता. मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी मला फोन करून विचारलं, तुम्हाला राजसाहेबांनी सांगितलं का संदीप देशपांडे उमेदवार असतील म्हणून, आमचे उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार फक्त राजसाहेबांना आहे, तुम्ही का केला? मी कुठे केला? मी उमेदवार जाहीर केला नाही, मी फक्त एक प्रोबॅबिलिटी, एक शक्यता वर्तवली होती की संदीप देशपांडे ज्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे त्याचा अर्थ संदीप देशपांडे तिथून लढणार आहे असं किमान मला तरी वाटतं. आणि संदीप देशपांडे जर उभे राहिले या निवडणुकीला तर बराच फरक पडू शकतो, कारण चेहरा आहे संदीप देशपांडे म्हणजे मनसेचा. तीच अवस्था शिवडीत होणार आहे. शिवडीतही मनसेचा उमेदवार उभा राहिला, भाजप किंवा शिवसेनेचा एक उमेदवार असेल, तर मराठी मतांचं जे विभाजन आहे आणि मनसे प्रामुख्यानं, मी जसं मागच्या व्हिडिओत म्हणालो की मनसेची जी काही मतं वळवण्याची जी काही क्षमता आहे, ते जे पॉकेट आहे मनसेच्या वोटर्स, ते ठाकरेंच्याच शिवसेनेच्या पॉकेट्समधून निघणारी मतं आहेत. ही मतं ठाकरेंच्या पॉकेट्समधून जर कमी झाली तर ठाकरेंचा उमेदवार तिथे पराभूत होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मी मागच्या व्हिडिओत जसं म्हणालो की ज्या 2 शक्यता आहेत मनसेच्या स्वबळाच्या घोषणेमागे, त्यातली दुसरी शक्यता उघड दिसते. वरळीत मात्र हा उलटफेर होऊ शकतो. संदीप देशपांडे जर तिथे उमेदवार असतील तर संदीप देशपांडेंना प्राधान्यानं तिथं मतदान होईल, तिथे मनसेचा एक आमदार निवडून येऊ शकतो. शिवडीत शिवसेना उभाटा गट यांच्या उमेदवाराला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हे सगळं लक्षात घेतलं तर वरळी नाही आणि शिवडी नाही तर आता आदित्य ठाकरे जाणार कुठे निवडणूक लढवायला? मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोदानं त्यांच्या भाषणात बोलले होते की आता वरळी नाही आणि शिवडी नाही आणि दुसरा कुठला सुरक्षित मतदारसंघ दिसतही नाही, मग आदित्य ठाकरे निवडणूक लढवायला कुठे जाणार? उमरखाडी, 2 टाकी की भेंडी बाजार? कारण ह्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांमध्येच
शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथूनच यांना मतदान होऊ शकतं. आता ज्या भायखळ्याबद्दल मी बोललो, तो भायखळ्याचा जो काही विषय आहे, तो लोकसभेला जे काही घडलं त्यात करेक्शन करण्याच्या मागे आता स्थानिक आमदार जोमानं लागलेले आहेत. यामिनी जाधव जोरदार काम करत आहेत. ज्या चुका झाल्या त्या चुका कशा झाल्या, हा मतदानाचा जो काही हा झोका होता तो एवढा स्विंग कसा झाला याच्यावर मंथन झालं आहे. त्याची कारणं सापडली आहेत आणि ती कारणं सापडल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना जोरदार चालू आहेत. त्यामुळे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांचा जो गड आहे भायखळा, तो काही पुन्हा त्यांच्या ताब्यातून सुटणार नाही. मग आता आदित्य ठाकरेंकडे पर्याय काय? मित्रो, आदित्य ठाकरे खरोखरच उमरखाडीतून किंवा मुंबादेवी मतदारसंघातून किंवा अगदीच पायधुनी भेंडी बाजार या मुस्लिम बहुल भागातून लढतील की त्यांच्या घराजवळच्या भेरमपाड्यासाठी प्रयत्न करतील, काय वाटतं? कारण जिथे मुसलमानांचा टक्का जास्त तिथेच शिवउबाटा तरून जाईल, हे स्पष्ट समीकरण आहे. आता नेमकं काय घडणार आहे 2024 विधानसभेला आणि त्यातही आदित्य ठाकरेंचं युवराजांचं भवितव्य काय, यावर आपण यापुढेही बोलणार आहोत. कारण काही गोष्टी ज्या अभ्यासोनी प्रकटावे म्हणतात तसा जो भाग आहे, कारण आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघांसाठी आता चाचपणी करत आहेत त्यांची नावं माझ्यापर्यंत आलेली आहेत आणि त्या मतदारसंघातली सध्याची स्थिती काय, कोण इथे जिंकून येण्याच्या शक्यता जास्त आहेत. आदित्य ठाकरे जर तिथे लादले गेले तिथल्या मतदारसंघातल्या मतदारांवर तर काय परिणाम होऊ शकतो, याचा साधक बाधक विचार करून तोही एक एपिसोड मी लवकरच तुमच्यासमोर सादर करीन. आता जे काही मी तुम्हाला जे तुमच्यासमोर मांडलं आहे त्यावर तुमचं मत काय? आदित्य ठाकरेंना पळताभुई थोडी झालेली आहे, कारण दोन हातातले हमखास यशस्वी ठरणारे हुकुमाचे एक्के असणारे वरळी आणि शिवडी हे दोन मतदारसंघ शिव उबाटा आपल्या हातातून गमावून बसल्याचं चित्र आपल्या नजरेसमोर आहे. मग आता युवराजांना सुरक्षित असा मतदारसंघ शोधण्यासाठी जी पळापळ करावी लागते ती पळापळ दक्षिण मुंबईत संपणार आहे पायधुनीत भेंडी बाजार किंवा तत्सम मुस्लिम भोल मतदारसंघात, की आदित्य ठाकरे इंटिरियर महाराष्ट्रात शिरतील तिकडच्या कुठल्या तरी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका सुरक्षित मतदारसंघाचा आसरा घेतील, काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.